पण करणार आहोत महाराष्ट्रातल्या राजकारणातल्या सर्वात मोठ्या बातमीनं, बातमी अर्थातच आहे शिवसेनेत सुरू असलेल्या ठाकरे आणि शिंदेंमधल्या राजकीय संघर्षाची. ठाकरे आणि शिंदेंमध्ये आता थेट सामना रंगू लागलाय. ठाकरेंच्या टीकेला शिंदेंनी आता सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केली आहे. पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर टीका केली आहे. माघारीचा प्रस्ताव त्यांनी मुख्यमंत्र्यांचा धुडकावून लावलाय. आदित्य ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलेलं आहे. खरं तर गेल्या काही दिवसापासून आदित्य ठाकरेंनी अतिशय आक्रमकपणे एकनाथ शिंदेंवरती हल्ला चढवायला सुरुवात केली होती. संजय राऊतांकडून एकनाथ शिंदेंवरती जहरी टीका केली जात होती. या सगळ्या टीकेला आता एकनाथ शिंदेंनी सुद्धा थेट प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे. शिवसेना आणि शिंदे गटात राजकीय संघर्ष अगदी शिगेला पोहोचलेला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली. चर्चेतून मार्ग काढण्याचं आश्वासन उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना दिलं तर सर्व शिवसेनेचे आमदार आपल्या मर्जीनं गुवाहाटीत आल्याचा दावा एकनाथ शिंदेंनी केला. पाहूया या संदर्भातला खास रिपोर्ट. शिवसेनेतील फुटीनंतर आता शिवसेना आणि शिंदे गटाकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. अशा समस्या वाढत चालल्या, त्यांना वाचा फोडण्यासाठीच हे सगळं आहे. शिंदे गटाकडून सतत शक्तीप्रदर्शन केलं जात असल्यामुळे शिवसेनेनं फुटीर आमदारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नुकतेच शिंदे गटातील आमदारांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून बंडखोरांविरोधात आंदोलनही केलं होतं. शिवसेना आमदारांपैकी 20 आमदार संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातोय. कुछ ऐसे 20 के ऊपर विधायक है जो शीर्ष नेतृत्व के, शिवसेना के शीर्ष नेतृत्व के साथ में संपर्क में है और वो आना भी चाहते हैं. उन्होंने यहाँ तक भी अपनी बात रखी है कि अगर मुंबई में आते हैं या हाउस में आते हैं, हाउस में अगर जब विश्वास दर्शक के लिए अगर जाएंगे, कॉन्फिडेंस मोशन के लिए जाएंगे, तब महाविकास आघाड़ी के पक्ष में, शिवसेना के पक्ष में समर्थन रहेगा उनका. शिवसेना नेत्यांच्या या दाव्यानंतर तिकडे गुवाहाटीतील शिंदे गट सक्रिय झाला. शिवसेनेचे आमदार आपल्या मर्जीनं गुवाहाटीत आल्याचा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केलाय. तसंच लवकरच मुंबईत येणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. सगळे लोक जे आहेत, हे सगळे लोक अगदी आनंदात आहेत. जी माहिती बाहेरून येते की आमच्या बरोबर एवढे संपर्कात आहेत, तेवढे संपर्कात आहेत. कृपया त्यांनी नावं सांगावी आणि मग त्याचा स्पष्टता या ठिकाणी येईल. याच्यामध्ये खोटी माहिती दिशाभूल करण्याचं काम समोर जे लोक आहेत ते करतायत. एकीकडे दावे प्रतिदावे केले जात असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुन्हा बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केलंय. कुटुंब प्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतोय, अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला आवाहन आहे, आपण या, माझ्या समोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातला संभ्रम दूर करा. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटते. अशा शब्दात त्यांनी बंडखोर आमदारांना भावनिक साथ घातली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या आवाहनाला बंडखोर आमदार कशा प्रकारे प्रतिसाद देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना पुन्हा एकदा चुचकारण्याचा प्रयत्न केला. तसंच आमदारांना माघारी येण्याचं भावनिक आवाहन केलं, साद घातली. मात्र बंडखोर शिंदे गट आता माघारी यायला तयार नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे आगामी काळात हा राजकीय संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुवाहाटीत असलेल्या शिंदे गटानं आता परतीचे दोर कापले आहेत. शिवसेनेतील सत्ता संघर्ष तीव्र झाला असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना माघारी फिरण्याचं पुन्हा एकदा भावनिक आवाहन केलं होतं. तसंच सामोपचारानं वादावर तोडगा काढण्याचं आश्वासन देखील दिलं होतं. पण बंडखोर शिंदे गट आता चर्चा करण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहायला मिळतंय. उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदेंनी केलेलं ट्विट पाहता बंडखोर माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहायला मिळतंय.
एका बाजूला आपल्या पुत्राने आणि प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकर, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहिल आणि मृतदेह म्हणायचं, त्यांचा बाप काढायचा. तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदू विरोधी मविया सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय? असा सवाल एकनाथ शिंदेंनी ट्विट मध्ये केला आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना भावनिक आवाहन केलं असताना दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर तोफ डागली आहे. उल्लेख केला की कार्यक्रम आपल्याला कार्यक्रम करायचा या सभेनंतर. करेक्ट कार्यक्रम जो म्हणतात ना, बघा ना किती मोठ्या संख्येनं महिला आहे तिकडे. मला खूप आश्चर्य वाटतं, म्हणजे रस्त्यात येताना पाहिलं की महिला येत आहेत, चालत येत आहेत, रिक्षाने येत आहेत. म्हणजे शिवसेना जागेवरच आहे, आमदार वापरवर चालतोय गव्हातीला. खरं तर उद्धव ठाकरेंच्या भावनिक आवाहनानंतर बंडखोर शिंदे गट कोणती भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण आता शिंदे गटानं आपला निर्धार पक्का केल्याचं लपून राहिलं नाही, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अडचणींमध्ये आता वाढ झालेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर शिंदे गटानं नाराजी व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे सध्या ज्या प्रकारे भाषण करतायत ती भाषा त्यांना शोभणारी नसल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. तर उद्धव ठाकरेंवर कोणतीही नाराजी नसल्याचं सुद्धा शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंनी भाषणातून केलेला हल्ला विरोधकांच्या जिव्हारी लागलाय. आमदार आणि मंत्र्यांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंनी मुंबई आणि परिसरात शिवसैनिकांचे मेळावे घ्यायला सुरुवात केली. इतके दिवस पर्यावरण मंत्र्यांच्या भूमिकेत असणारे आदित्य ठाकरे संयमित भाषेचा वापर करत होते, मात्र आता बंडखोरीनंतर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांचा हा तिखट मारा विरोधकांच्या पचनी पडला नाही. आदित्य साहेबांनी सांगितलं की पिकलेली पानं आहेत गळून पडणार. अरे, परंतु त्या पानाने तुम्हाला त्या ठिकाणी सावली दिली ना, म्हणून तुम्ही त्यांना पिकलेली पानं म्हणणार का, म्हणून तुम्ही घाण म्हणणार का? ही भाषाच मुळात आदित्यजींना आणि आदित्यजींच्या स्वभावाला न शोभणारी अशी भाषा आहे. त्यांनी वारंवार तयार केली. हे जे म्हटलं गेलं आमच्या पक्षातली घाण गेली, आमचा पक्ष स्वच्छ झाला, हे आदित्यजींच्या तोंडातलं वाक्य आहे ना. हे वाक्य आम्हाला खटकतं. आम्ही त्यांच्यावर टीका नाही करणार, कारण आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो. बंडखोर गटाकडून अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आलेली नाही. आमची नाराजी उद्धव ठाकरेंवर नसून मविया सरकारवर नाराज असल्याचं केसकरांनी सांगितलंय. मात्र राऊतांमुळेच शिवसेनेचं नुकसान होत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. निश्चितपणे काही चुकीचे आरोप झाले, त्याच्यामुळे उद्धव साहेब दुखवले गेले, आम्हाला मान्य आहे. परंतु आपल्या दुखावण्याच्या पलीकडे महाराष्ट्राची जनता आहे, त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राचं हित आहे. जे हित बाळासाहेबांनी बघितलं, जे हित उद्धव साहेब बघतात, ते हित त्यांनी तसं बघावं, बोलावं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमुळे नुकसान होत असल्याचं बंडखोर आधीपासूनच सांगतायत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर नाराजी नसून मविया सरकारच शिवसेनेच्या मुळावर येत असल्याचा त्यांचा दावा आहे. एकंदरीत बंडखोर संवादासाठी तयार आहेत, मात्र त्यांना सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नको आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.